सण उत्सव आणि भारतीय समाज मराठी निबंध मुलानो आज आपण सण उत्सव आणि भारतीय समाज यावर चर्चा करणार आहोत आपणाला माहीतच आहे सण आणि उत्सव हे भारतीयांच्या सामाजिक जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे आपण भारतीय उत्सवप्रिय आहोत आपल्या सण उत्सवांचे सर्वसाधारणपणे तीन प्रकारात वर्गीकरण करता येईल धार्मिक सामाजिक आणि राष्ट्रीय धार्मिक सणांद्वारे व्यक्तीची मानसिक आध्यात्मिक व नैतिक उन्नती साधली जाते जीवनातील कर्तव्यांचे त्यागाचे दानाचे महत्त्व तिच्या मनावर बिंबवले जाते पराक्रमाचे कर्तृत्वाचे धडे दिले जातात चांगली मूल्ये रुजवली जातात समाजातील भिन्न भिन्न भिन घटकांनी एकत्र येण्याच्या दृष्टीने सामाजिक सण साजरे केले जातात मंगळागौरी संक्रांत हळदी कुंकू दसरा रंगपंचमी यांसारख्या सणांच्या दिवशी स्त्री पुरुष एकत्र येतात त्यामुळे एकमेकांबद्दलची आपुलकी वाढते ईद दिवाळी नाताळ यांसारख्या विविध धर्मी सणांच्या वेळी परस्परांना शुभेच्छा व्यक्त करून परस्परातील जवळीक अधिकच दृढ करण्याची संधी लाभते माणसामानसामधील जिवाळा बंधुभाव वाढीस लागावा श्रद्धांची जपणूक व्हावी यासाठी फार पूर्वीपासूनच सण आणि उत्सव साजरे केले जातात पारतंत्र्याच्या काळात लोकमान्य टिळकांनी समाज जागृतीसाठी गणेशोत्सव व शिवजयंती यांसारखे उत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू केले स्वातंत्र्योत्तर काळात अनेक थोर नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्याही साजऱ्या केल्या जात आहेत आज सण आणि उत्सवांचे हे प्राचीन रूप बदलत चालले आहे त्यातील मूळ तत्व बाजूला राहून त्याची जागा अंधश्रद्धेने आणि आवडंबराने घेतलेली आहे आज सण म्हणजे नवीन पोशाख घालणे गोडदोड खाणे कामाला कर्तव्याला सुट्टी देऊन आराम करणे अशी बऱ्याचशा लोकांची धारणा झालेली आहे सार्वजनिक उत्सव म्हणजे वर्गणी गोळा करून एखादा बोलपड दाखवणे आजूबाजूच्या लोकांना होणाऱ्या त्रासाचा विचार न करता दिवसरात्र मोठ्याने ध्वनिक्षेपक लावून अत्यंत विचित्र स्वरूपात नृत्य गायनाचा हैदोस घालणे अशा कल्पना रूढ झाल्या आहेत पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन हे आपले सर्वात मोठे राष्ट्रीय सण आहेत या दोन सणांचा उत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करतो भारतीय भारतीयांच्या विविधतेतील एकतेचे दर्शन या दिवशी घडते त्याचबरोबर थोर भारतीय वीर पुरुषांच्या व नेत्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या हे देखील राष्ट्रीय पातळीवरचे उत्सवाचे उद्बोधनाचे दिवस म्हणून साजरे केले जातात आज नव्या पिढीतील तरुण या नव्या दृष्टिकोनातून सण उत्सवांचा विचार करू लागले आहेत शक्ती आणि पैसा विधायक कार्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे एका युवा संघटनेने चळवळ उभारून गणेशोत्सवात निरनिराळ्या मंडळांकडून जमा होणाऱ्या रकमेतून दहा टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी काढून ठेवण्याचे आवाहन केले या योजनेला प्रतिसादही चांगला मिळाला गणेश विसर्जनाच्या वेळी रेकॉर्डऐवजी विविध शाळांची लेझिम पथके तयार करावीत होळीसारख्या उत्सवात झाडे तोडून जाण्याऐवजी वृक्षारोपण मोहीम हाती घ्यावी अशा तऱ्हेने प्रत्येक सण आणि उत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनात उत्क्रांती झाली तरच कोणताही सण उत्सव खऱ्या अर्थाने साजरा होईल त्यामुळे मुलानो आता उद्या शाळेत येताना तुम्ही तुमचा आवडता सण आणि त्यामध्ये तुमची भूमिका शंभर शब्दामध्ये लिहून आणायची आहे